नमस्कार मैत्रिणींनो, सोनीज किचन व्लॉग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर उन्हाळा चालू झालेला आहे आणि आपण उन्हाळी कामाला सुरुवात केलेली आहे. तरी तर मी 3 ते 4 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत उन्हाळ्या 4 रेसिपीचे. तरी तर आज मी तुमच्यासोबत पारंपरिक पद्धतीची गव्हाची कुरडई बनवून दाखवणार आहे. तरी तर मी गहू भिजवण्यापासून ते कुरडई तळेपर्यंत हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर बऱ्याच वेळा काय होतं की कोणाचा चीक तरी बिघडतो किंवा गोठळ्या तरी होत्यात किंवा कोणाला चीकच जमत नाही, तर अशा बऱ्याच गृहिणींच्या तक्रारी असतात. तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं ही तही कुरडयाची रेसिपी सांगितलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. तर चला आता वेळ न घालवता आपण पारंपरिक पद्धतीच्या कुरडयाच्या रेसिपीला सुरुवात. पारंपरिक पद्धतीचे गव्हाची कुरडई आपण बघणार आहोत. तर त्यासाठी इथं मी 3 किलो एवढे गहू घेतलेले आहेत. तर तुम्हाला किती बनवायचे आहेत त्याच्या हिशोबाने तुम्ही गव्हाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. इथं 1 किलोचे पण तुम्ही बनवू शकता. इथं मी 3 किलो एवढे गहू घेतलेले आहेत आणि गहू घेताना चांगल्या प्रतीचे घ्यायचे आहेत. जाड असे गहू घ्यायचे आहेत, हलके घेऊ नका. जाड चांगल्या प्रतीचे गहू घेतले तर तुमचा चीक पण भरपूर निघेल. त्यासाठी चांगल्याच प्रतीचे गहू घ्यायचे आहेत. आता इथं मी 3 किलो गहू घेतलेले आहेत. तर आपल्याला हे गहू आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. बाजारात गहू आणले की निवडून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पावडर वगैरे लावलेले असते त्याच्यामुळे स्वच्छ धुवूनच मग आपल्याला भिजत घालायचे आहेत. तरी तर तुम्ही हवाबंद डब्यात असे भिजत ठेवू शकता, पण आपल्याला हे जे गहू आहेत ना तर ते उन्हात ठेवायचे आहेत. तर चला मी धुवून घेते. गहू चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे मी डब्यात घातलेले आहे. तर बघू शकता कुठल्या पण तुम्ही डब्यात किंवा कुठल्या पण अशा बंद अशा शक्यतो डब्यातच ठेवा. आता ही तमी भरपूर असं त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. तर आपल्याला भरपूर असं त्याच्यावरती पाणी घालायचं आहे. काय होतं जे गहू आहेत ना ते फुलते, त्याच्यामुळं भरपूर असं पाणी घालायचं आहे. आणि हा डबा आपल्याला उन्हामध्ये ठेवायचा आहे. सावलीत ठेवू नका, उन्हामध्येच ठेवा. इथं उन्हामध्ये आपल्याला 5 दिवसासाठी ठेवायचं आहे आणि 5व्या दिवशी संध्याकाळी आपल्याला गहू काढायचे आहेत. आता इथं हा माझा पहिला दिवस आहे. आता इथं मी झाकण लावून ठेवून हा डब्बा आहे तो उन्हामध्ये ठेवणार आहे. तर चला आता हा डब्बा उन्हामध्ये ठेवून देते आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते. इथं बघू शकता आता हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आता मी पाणी बदलणार आहे. तर रोजचे रोज आपल्याला पाणी बदलायचं आहे. आता इथं बघू शकता जास्त फुललेले नाहीत. इथं एक गहू असं दाबून बघितलं तर त्याचा चीक निघत नाही. इथं आपला दुसरा दिवस आहे त्याच्यामुळे गहू चांगले फुलत नाहीत, पण रोजचे रोज आपल्याला पाणी बदलायचं आहे. तर चला आता मी स्वच्छ धुवून घेते आणि नंतर पाणी दुसरं टाकून घेते. स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन नंतर मी दुसरं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला भरपूर पाणी घालून आता परत हा झाकण लावून उन्हामध्येच हा डबा ठेवायचा आहे. तर चला आता मी असं झाकण लावून ठेवते आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते. इथं बघू शकता आपल्या गव्हाचा आहे तो तिसरा दिवस आहे. आता खालून वरून चांगलं हलवून आपल्याला परत ह्याचं पाणी आहे ते बदलायचं आहे. आता थोडंसं प्रेस करून बघत आहे तर थोडासा चिक निघत आहे, पण पाहिजे तसं आपल्याला हे गहू भिजलेले नाहीत. तर पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत, त्याच्यामुळे 5 दिवस हे गहू भिजत ठेवायचे आहेत. गहू भिजत ठेवलेला हा 4था दिवस आहे. आता मी तर पाणी बदललेलं आहे आणि परत आपल्याला झाकून ठेवायचं आहे. इथं बघू शकता आज 5वा दिवस आहे आणि मी उन्हातून घरी आता हे गहू आणलेले आहेत. तर छान असे आपले गहू भिजलेले आहेत. तरी तुम्हाला दाखवते मी. तर बघू शकता मस्त असं त्याचा चीक निघत आहे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, हे जे पाणी आहे ना ते आता हे पहिलं काढून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये दुसरं पाणी घालून स्वच्छ आधी एका पाण्याने धुवून मग आपल्याला याचा चीक काढून घ्यायचा आहे. तर आधी मी स्वच्छ हे धुवून घेते. जे गावामधलं पहिलं पाणी होते ना ते मी काढून घेतलेलं आहे आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये आता मी स्वच्छ धुवून परत पाणी टाकलेलं आहे. आता ह्यातनं आपल्याला गहू काढून घ्यायचे आहेत आणि एका मोठ्या अशा पातेल्यामध्ये घालून घ्यायचे आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आता मी सगळे जे गहू आहेत ना आता ह्या मोठ्या पातेल्यात काढून घेते. इथं आता मी हे जे गहू आहे ते चांगले 1-2 पाण्याने धुवून घेतलेले आहेत, मस्त स्वच्छ झालेले आहेत. आता इथं आपण काय करणार आहोत, मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवणार आहोत. त्यासाठी तर मी मोठं असं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडे गहू घालून आपल्याला सगळे गहू आधी बारीक करून घ्यायचे आहेत. जास्त पण बारीक करू नका, प्लस मोडवर फिरवा. जास्त बारीक केलं काय होतं, लालसर असे आपल्या कुरडया येतात. तर एवढा समय आता हे गहू घालून घेतलेले आहेत आणि नॉर्मल थोडंसं पाणी वाचायचं आहे, जास्त पण वाचू नका. आता इथं मी प्लस मोडवर हे जे आहे ते फिरवून घेते. बघू शकता अशा प्रकारे मी फिरवून घेतलेलं आहे. जास्त पण बारीक भरड अशी करायची नाही, प्लस मोडवर फिरवून जरासं असं थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. जास्त पण मोठं करू नका, एकदम असं त्यातला चिक निघला पाहिजे असं फिरवून घ्यायचं आहे. आता इथं मी एका मोठ्या भांड्यामध्ये हे वतून घेते आणि सगळे गहू आहे त्याच्याच प्रकारे फिरवून घेते. इथं बघू शकता सगळ्या प्रकारे मी त्या मिक्सरमध्ये हे जे चिक आहे ते आता गहू आहे ते फिरवून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे झालेलं आहे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, हा जो चिक आहे ना गहू आहे ना तर त्याचा 4था बाजूला काढायचा आहे.
तर त्यासाठी काय करायचं आहे, हाताला पहिले असं तेल लावून घ्यायचं आहे, नाहीतर काय होतं हाताला चिटकतं आणि नंतर ते निघत नाही, त्याच्यामुळे सर्व आधी हाताला असं तेल लावून घ्यायचं आहे। तर मी तेल लावून घेते आणि मग तो चिक आहे तो काढून घेते। तर आधी असं चोळून घ्यायचं आहे, जे पण गहू असेल ना एखादा राहिलेला तो व्यवस्थित असा निघेल। आणि अशा प्रकारे सगळा असा चोथा काढायचा आहे बाजूला, बघू शकता। तर चला सगळा मी असा चोथा काढून घेते। हिथं आता मी जेवढं शक्य होईल त्यातलं एवढा असं चिक जो गहूचा चोथा असतो ना तो काढून घेतलेला आहे। आणि तर बघू शकता अशा प्रकारे आता मी पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे। अजून एकदा आपण हे धुवून घेणार आहोत। तर बघू शकता अजून ह्यातला चिक निघत आहे, तर मी एकाच पाण्याने हे धुवून घेणार आहे। आता सगळं प्रथम आपण ह्याच्यातला चिक आहे तो गाळून काढूया। चिक गाळण्यासाठी इथं आता मी अशी चाळणी घेतलेली आहे आणि खाली डबा ठेवलेला आहे। आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, ह्या चाळणीनाचा हा चिक आहे तो गाळून घ्यायचा आहे। तर बघू शकता मस्त असा घट्ट सरसा चिक आहे तो निघलेला आहे। अशा प्रकारे आपला हा जो चिक आहे तो आता निघलेला आहे। तर आपण असा ठेवणार नाही, तर परत अजून आपण वस्त्रगाळ करणार आहोत। तर आता सब बाजूला ठेवते आणि इथं बघू शकता आता हे जे आपले जो चोथा राहिला होता ना तो परत एकदा मी पाण्यात टाकून ह्याच्यात पाणी टाकलेलं आहे आणि परत एकदा हा चोथा आहे तो काढून घ्यायचा आहे। आणि इथं बघू शकता त्याचा अजून पांढरा असा चिक आहे। तर एवढा सगळा आता एकदा धुवून घेऊन एकदा छान असा काढून घेते आता मी। सगळा चोथा काढून घेतलेला आहे, तर बघू शकता अशा प्रकारचा चोथा निघलेला आहे। हा जो चोथा आहे ना तुम्ही ह्याच्या भातोड्या सुद्धा करू शकतात, बऱ्याच ठिकाणी ज्या भातोड्या करतात, पण ह्याच्या मी करणार नाही। आता इथं आपल्याला आहे तो परत ह्या पातेल्यामध्ये गाळून घ्यायचा आहे। इथं आता मी काय केलेलं आहे, सर्वात चिक आहे ना तो असं एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता इथं आपण वस्त्रगाळ करणार आहे, तर त्यासाठी इथं मी असं एक सुती कापड बांधून घेतलेलं आहे। तर चाळणी तर आपण चाळून घेतोच, पण वस्त्रगाळ करायची आवश्यकता असते, कारण जे पण कण असतात ना त्याने आपली कुरडई लालसर होते, त्याच्यामुळे असं हे वस्त्रगाळ करून इथं बघू शकता सगळं मी आहे जे वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता वस्त्रगाळ केल्यामुळे किती असं त्याचं जो चोथा असतो ना तो राहिलेला आहे, त्याच्यामुळे वस्त्रगाळ करून घ्या। आता आपण हे जे कापड आहे ना ते काढून घेऊया। आणि इथं आपल्याला आता चिक आहे तो मिळालेला आहे। तर बघू शकता आता इथं आपण हे काय करणार आहोत, आता असंच हे रात्रभरासाठी आपल्याला हा डब्बा आहे तो झाकून ठेवायचा आहे आणि नंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी अजून दाखवते। तर चला मी असंच रात्रभरासाठी ठेवते। एक पूर्ण रात्र झालेली आहे आणि दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवते तर किती लालसर असं पाणी त्याच्यावरती झालेलं आहे। आता ह्या दिवशी आपल्याला कुरडया करायच्या नाहीत, अजून आपण ह्याच्यातलं ता पाणी आहे ते काढून घेणार आहोत आणि मग दुसऱ्या दिवशी ह्याच्यामधल्या पाणी टाकून परत आपण ह्याच्या कुरडया बनवून घेणार आहोत। आता हे जे मी सगळं पाणी आहे ते आता असं काढून घेते। बघू शकता खूप असं लाल त्याचं पाणी निघतं, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी कधीच तुम्ही कुरडया करू नका। जर तुमचं पाणी आहे ते चांगलं क्लीन निघलं तरच त्या दिवशी तुम्ही कुरड्या करू शकता। तरी तर आता माझं पाणी क्लीन नाही निघलं, त्याच्यामुळे मी तिसऱ्या दिवशी कुरड्या करून दाखवते। इथं आपला आता सातवा दिवस आहे। तर बघू शकता आता काल मी जे पाणी बनलं होतं ना तर ते किती लालसर होतं आणि आज बघू शकता जरा असं क्लीन आहे, याचा अर्थ की आपला चिक आहे तो पांढरा शुभ्र असणार आहे। आता ह्याच्यातलं मी सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि खाली बघू शकता मस्त असा आपल्याला चिक असतो तो भेटतो। तर चिक असतो तो असं एकदम घट्ट असतो, त्याच्यामुळे खाली तळाला जाऊन बसतो। तर एक अशा पळेच्या सहाय्याने आपल्याला हा चिक आहे तो पूर्ण आधी मोकळा करून घ्यायचा आहे। तर गुठळ्या असतात त्याच्यामुळे पूर्ण असा सुट्टा सुट्टा करूनच मग आपल्याला कुरड्यासाठी वापरायचं आहे, नाहीतर तुम्ही असंच वापरताल। तर चला मी असा सगळा काढून घेते। इथं आता मी बऱ्यापैकी चिक आहे तो मोकळा करून घेतलेला आहे। आता इथं मी एका पातेल्यामध्ये काढून घेते आणि राहिलेला मग चिक नंतर मोकळा करून घेते। तर इथं लक्षात ठेवायचं आपल्याला, तुमचा जर का चिक घट्ट असेल तर तुम्ही जरा थोडंसं त्याला पाणी कमी घेऊ शकता, पण जेवढा चिक भरला आहे ना तर तेवढंच पाणी घ्यायचं असतं। इथं आता जरा थोडंसं माझा पातळसर हा चिक आहे, त्याच्यामुळे मी जरा थोडंसं पाणी कमीच घालणार आहे। तर बघू शकता मस्त असा पांढरा शुभ्र आपला चिक आहे तो तयार झालेला आहे। आता हा चिक आहे तो आपल्याला कुरडयासाठी तयार झालेला आहे। इथं
बघू शकता आता मी एवढे एक पातेल आहे ते पूर्ण सही माझ्या ठिकाणी भरलेलं आहे. आता एवढंच आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. आता इथं मी काय करून घेते की तुम्हाला दाखवण्यासाठी हा जो चिक आहे तो दुसऱ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करते आणि ह्याच पातेल्यावर तुम्हाला मी पाण्याचे प्रमाण सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप युजफुल असं आहे. आता हा चिक आहे तो आता मी दुसऱ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेते. आता मी दुसऱ्या पातेल्यामध्ये चिक काढून घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्हाला समोरासमोरच मी सगळी प्रोसेस आहे ती दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघू शकता मी दुसऱ्या पातेल्यामध्ये हा चिक आहे तो ट्रान्सफर केलेला आहे आणि जरा थोडंसं पातेल्य भरायला कमी आहे तर एवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर चला आता मी एवढंच पाणी घेऊन गरम करायला ठेवते. कुरडई बनवण्यासाठी आता इथं मी जेवढं चिक घेतलं होतं ना तेवढंच पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे. आता इथं मी 2 टेबलस्पून एवढं मीठ घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार मिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता इथं आपल्याला हा जो चिक आहे तो ओतून घ्यायचा आहे. तर एका हाताने हलवून दुसऱ्या कोणाला तरी सोबतीला घेऊन हा चिक आहे तो ओतून घ्यायचा आहे. तर लक्षात ठेवायचं आपल्याला कुरड्या करताना 2 ते 3 माणसासोबत पाहिजेत. घरातला तुम्ही कोणी पण मदतीला घ्या आणि मेन म्हणजे चिक ओतताना तर कोणी तर पाहिजेच. एका हाताने हलवायचं आहे आणि दुसरं कोणाला तरी ओतायला लावायचं आहे. तर इथं मी माझ्या मोठ्या मुलाची मदत घेतलेली आहे. तो चिक ओतत आहे आणि मी अशा प्रकारे हलवत आहे. तिथे तुम्ही मी तर लाटण्यानेच हलवत आहे. तुम्हाला कशाने जमत असेल तुम्ही त्यांनी चिक आहे तो हटू शकता. तर हळूहळू असा ओतून, एकदम ओतू नका, एकदम बारीक अशी धार लावून आपल्याला हा चिक आहे तो असा हलवून घ्यायचा आहे. तर सुरुवातीला आपल्याला गॅस कमी करून हा चिक ओतत जायचा आहे आणि एकदा का आपला चिक ओतून झाला की फुल गॅस करून छान असं दोन्ही हाताने धरून हा चिक आहे तो मस्त असं हलवून घ्यायचा आहे. तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात, फुल गॅस केल्यामुळे जे चिक आहे तो छान असा शिजत आहे. तर लगेचच फुल करू नका, पूर्ण चिक ओतून झाल्यावरच गॅस फुल करून मगच हलवून घ्यायचा आहे. कारण काय होतं, आपल्याला एका हाताने हलवतो आणि एका हात चिक ओततो त्याच्यामुळे हलवता येत नाही. त्याच्यामुळे फुल गॅस नंतरच करा. तर व्हिडिओमध्ये बघतच आहात चिक कसा शिजत आहे. तर भेची गरज नाही. तुम्हाला इथं वाटत असेल की गुटळ्या झालेल्या आहेत पण ही गुटळ्या नाहीत. ते चिक एकदम असा घट्ट होतो ना तर त्याच्यामुळे असा होतो. तर तुम्ही आता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्हाला समजेल चिक कसा तयार होतो. तर मी फुल प्रोसेस इथं केलेली आहे, अजिबात कुठं व्हिडिओ कट वगैरे काही केलेलं नाही. तर जेवढं मी इथं शूट केलेलं होतं ना तर तेवढं तुम्हाला मी दाखवत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मी एकदम पारंपरिक पद्धतीने ते कुरडई दाखवत आहे. आता इथं बघू शकता मस्त असं त्याला दाटसरपणा आलेला आहे. छान असा आपला चिक आहे तो शिजत आलेला आहे. खूप मेहनत लागते आणि एकदा का चिक घट्ट व्हायला लागला की जास्त अशी ताकद लागते हलवायला. तर इथं माझी शेगडीसुद्धा हलत आहे तर हा चिक हलवताना. तर तुम्ही इतर व्हिडिओमध्ये बघतच आहात. तर हा चिक आहे तो बऱ्यापैकी शिजत आलेला आहे. तर इथं आपल्याला अजून हा चिक आहे तो छान असा शिजवून घ्यायचा आहे. आता इथं माझं काय होतं आहे की शेगडी हलत आहे त्याच्यामुळे मी हा जो व्हिडिओ आहे तो आता इथंच थांबवत आहे. पण बघू शकता तुम्ही इथं या व्हिडिओमध्ये की चिक आहे तो बऱ्यापैकी आता शिजलेला आहे आणि मस्त असा दाटसर झालेला आहे. आता हा जो चिक आहे तो आपल्याला चेक कसा करायचा, तर जेव्हा आपला चिक आहे तो पूर्ण असा गुठळ्या किंवा काय असेल ते मोडून होईल ना, तर त्याच वेळेस आपल्याला इथं चिक आहे तो चेक करून घ्यायचा आहे. तर लगेचच शिजत नाही आपला चिक, बराच वेळ लागतो त्याला शिजायला. तर इथं आपल्याला नंतर कमी गॅस करून हा चिक आहे तो शिजवून घ्यायचा आहे. तर चला आता मी हा पूर्ण आहे तो चिक आधी हलवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. चिक शिजवण्याची ही एक प्रोसेस आहे. तर आता इथं मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर आपल्याला हे चिकाचं पातेल आहे ते ठेवायचं आहे. असं केल्यामुळे काय होतो, आपला चिक आहे तो खाली लागत नाही. आता इथं आपल्याला हा जो चिक आहे तो छान शिजवून घ्यायचा आहे. तर इथं मी चिक आहे तो झाकून ठेवलेला होता. तर बघू शकता मस्त आपला चिक आहे तो शिजलेला आहे आणि त्याला असे चकाके आलेले आहे. तर चिक कसा ओळखायचा, तर आता इथं पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि असं बघायचं आहे हाताला चिक लागत नाही. पाण्याचा हात घेतल्यावर हाताला चिक लागला नाही असा गोळा होत आहे. याचा अर्थ आपला चिक आहे तो छान असा शिजलेला आहे. चिक आपला कुरडयांसाठी तयार झालेला आहे. तर चला आपण आता ह्याच्या कुरडया बनवून घेऊया. तर आता इथं मी वरती टेरेसवरच ह्या कुरडया आहे ते बनवून घेणार आहे. कुरडया बनवण्यासाठी आता इथं मी जो चिक आहे तो सोऱ्यामध्ये अशा प्रकारे भरून घ्यायचा आहे आणि गरम असतानाच आपल्याला इथं ही कुरडई बनवून घ्यायची आहे. गार झाल्यावर व्यवस्थित अशा येत नाहीत त्याच्यामुळे झटपट असे आपल्या कुरडया बनवून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आता मी सोऱ्यामध्ये हे जो चिक आहे तो भरलेला आहे आणि आपल्याला आता इथं ह्याच्या कुरडया बनवून घ्यायच्या आहेत.
कुरडईसाठी इथं आता मी मोठा प्लॅस्टिक एवढा कागद घेतलेला आहे. तर अशा प्रकारे बघू शकता मी इथं प्रेस करायच्या पण सोऱ्यांनी बनवून दाखवलेल्या आहेत आणि दाबायच्या पण बनवून दाखवलेल्या आहेत. तर दाबायच्या सोऱ्यांनी काय होतं की खूप मेहनत लागते किंवा हात पण दुखतो, त्याच्यामुळे शक्य असेल तर अशा ह्या फिरवायच्या सोऱ्याने तुम्ही कुरडई बनवून बघा. अजिबात हात वगैरे काही दुखत नाही आणि मस्त आपली कुरडई पण येते. तर एका येड्यामध्ये कुरडई करायची नाही, 2 ते 3 येड्या करायचं आहे जेणेकरून आपली कुरडई आहे ती छान अशी होते. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओ तर बघत आहात किती छान अशा कुरडया होत आहेत. तुम्हाला मोठ्या तारेची कुरड्या आवडत तुम्ही मोठ्या करू शकता, पण इथं मी बारीक तारेचे असे हे कुरड्या केलेले आहेत. फुलून अजून मोठे होते त्याच्यामुळे मी अशाच ह्या कुरड्या आहेत ते बनवून घेतलेले आहेत. तर चला सगळ्या असेच मी आता कुरड्या बनवून घेते आणि तुम्हाला नंतर शेवट दाखवते. इथं आपल्या सगळ्या कुरड्या बनवून झालेल्या आहेत. तर 3 किलोमध्ये बरोबर 100 एवढ्या कुरड्या तयार झालेल्या आहेत. तर इथं मी काही कलरचे केलेले आहेत आणि काही पांढरे केलेले आहेत. तर बघू शकता मस्त अशा आपल्या ह्या कुरड्या तयार झालेल्या आहेत. आता इथं आपल्याला ह्या कुरड्या आहेत ते 2 दिवस उन्हामध्ये अशाच वाळवून घ्यायचे आहेत आणि नंतर तुम्हाला वाळायला दाखवते. 2 दिवस झालेले आहेत आणि आता इथं बघू शकता मस्त आपल्या पांढऱ्या शुभ्र अशा ह्या कुरड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात की एकदम पारंपरिक पद्धतीने आपण ह्या कुरड्या बनवलेल्या आहेत आणि रिझल्ट तुमच्यासमोरच आहे. मस्त अशा पांढऱ्या शुभ्र आणि छान अशा आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहेत. आता इथं आपल्याला ह्या ज्या कुरड्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला इथं मी ही कुरडी आहे तळून पण दाखवते. आता ही आपल्याला छान अशा वर्षभर तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. तर 3 किलोमध्ये भरपूर अशा कुरड्या होत्या. तुम्हाला जास्त करायचे असं तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा ही कुरडई बनवू शकता. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. तर चला आता मी तर ह्या कुरड्या आहेत ते तळून दाखवते. कुरडई तळण्यासाठी आता इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी भरपूर असं तेल गरम करून घेतलेलं आहे. आता इथं आपल्याला कडकडी तेल गरम करून घ्यायचं आहे. तर आता इथं मी एक तुकडा टाकून बघते तर छान असं आपलं तेल गरम झालेलं आहे. आता ही कुरडई पण आपण टाकून बघूया. तर बघू शकता मस्त अशी पांढरी शुभ्र आणि किती फुललेली आहे कुरडई. तर आता मी बऱ्याच अशा ह्या कुरड्या तळून घेते. पारंपरिक पद्धतीच्या आपल्या गव्हाच्या कुरड्या तयार झालेल्या आहेत. तर बघू शकता मस्त अशा पांढरशुभ्र झालेल्या आहेत आणि तिप्पट आपल्या ह्या कुरड्या फुललेल्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.